धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रात एक पाऊल पुढे। अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी सुविधांनी परिपूर्ण हॉस्पिटल धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजनेमाळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। कोविड-19 संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या उपाययोजना राज्यभर सुरू आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये या योजनांची अंमलबजावणी अतिशय समाधानकारक आहे, असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोविड-19च्या अनुषंगानं सांगली शहर आणि जिल्ह्यातील एकंदर स्थितीचा आढावा वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी घेतला। यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, आयुक्त नितीन कापडनीस, अधिष्ठाता डॉ सुधीर ननंदकर, अपर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, सिव्हिल सर्जन डॉ संजय साळुंखे यांची उपस्थिती होती। सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अगदी सुरुवातीपासूनच नियंत्रणामध्ये ठेवण्यात आलाय। अगदी सुरुवातीला जिल्ह्यामध्ये परदेशातून आलेले काही प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे तारांबळ उडाली होती। तथापि जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम आणि प्रशासन यांनी अत्यंत तत्परतेनं कंटेनमेंट झोन आणि अन्य अनुषांगिक उपाययोजना अत्यंत काटेकोरपणे केल्यामुळे प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं। परजिल्ह्यातील परराज्यातील लोक स्वजिल्ह्यामध्ये परतल्यामुळे नंतरच्या काळामध्ये जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, मात्र स्थिती नियंत्रणात आहे, असंही यावेळी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं। जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये हा लढा आपण सुरू ठेवलेला। सांगली विषयी आपल्यापुढे मला नमूद करावंसं वाटतं, महाराष्ट्र शासनाच्या कोविड-19 या संदर्भाने ज्या उपाययोजना राज्यभर सुरू आहेत, सांगलीमध्ये याची अंमलबजावणी ही अतिशय समाधानकारक तरेने अंमलात आणलेली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये मृत्यूदर कमी आहे, तसेच रुग्ण दुपटीचा दर पंधरवाड्याच्या पुढे गेलाय। या ठिकाणी सर्व आवश्यक वैद्यकीय सामग्री, औषधे, पर्यायी औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत। कोमॉर्बिडिटीमुळे रुग्ण दगावतात हे टाळण्यासाठी अशा रुग्णांची माहिती संकलित करण्यात येते। प्लाझ्मा थेरपीचा उपचार अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आलाय आणि प्लाझ्मा बँकही सुरू करण्यात येणार आहे, असंही यावेळी सांगण्यात आलंय। सतीश चव्हाण, सी न्यूज मराठी, सांगली।